चला पहिल्यांदा आपण कापडाचं मेजरमेंट बघूया। तर हे बघा, हे दोन कापड आहे, यांचा पहिल्यांदा आपण रुंदी बघूया। 5 इंच रुंदीला कापड आहे आणि उंचीला 8 इंच असे आपण दोन पार्ट घेतलेला आहे। त्याला कापडाला फक्त कॅनव्हास लावले। हे जे कॅनव्हास पेपर आहे हे मला माहित नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता। ही चेन आहे, परंतु आपण स्टिचिंग करताना एक्स्ट्राची चेन कटिंग करून घेऊया। तर आता पहिल्यांदा चेन लावायची आहे, तर बघा आता मी जे दुसरं मेन फॅब्रिक घेत आहे तिथे तुम्ही अस्तर पण घेऊ शकता। हे ह्याच्यावर असं ठेवायचं रॉंग साईडनेच। त्याच्यानंतर हे ओपन करून घेऊया, बघा कशा प्रकारे। एक पार्ट ओपन केल्यावर ही चेन अशी ठेवायची। आता बघा चेन आपल्या साईडला आहे, त्याच्यानंतर हा दुसरा पार्ट पण असा ठेवायचा। जसं व्हिडिओत दाखवलं तसं तुम्ही केलं तर कन्फ्यूज होणार नाही, आणि जर चेन मध्ये आली तर ती मागे पुढे ऍडजस्ट करून स्टिचिंग करायची आहे। हे झाल्यावर हे बघा, आता पहिल्यांदा आपण सेंटरमधून चेन ओपन करून घेऊया आणि पहिल्यांदा हे जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते सरळ करून घेऊया। तर पहिल्यांदा मी सरळ करून घेते, बघा। हे अशा प्रकारे आपलं सरळ तयार होतं, परंतु आपल्याला अजून स्टिचिंग करायचं आहे त्यामुळे मी पुन्हा उलटं करते। आणि आता इथून बघा, सेंटरमध्ये नाही चेन ठेवायची आहे आणि जी एक्स्ट्राची चेन आहे आता आपण ती कटिंग करून टाकूया। छोटंसं कापड घेणार आहोत पुन्हा मेन फॅब्रिक, तुम्ही इथे अस्तर घेऊ शकता आणि वरती आणि खाली 1/2 इंच एक्स्ट्रा म्हणजे 6 इंच घेऊ शकता आणि 5 इंचावरून स्टिचिंग करायची आहे। त्याच्यानंतर हे कापड सरळ करून घेऊया आणि आता आपण ह्याची पट्टी बनवायची। तर बघा, 1/2 इंच आतमध्ये फोल्ड आणि हे ह्याच्यावर। जसं या साईडला आपण ही पट्टी अटॅच केली तसं या साईडला पण अटॅच करायची आहे। ही दोन्ही साईडला पट्टी अटॅच झाली आहे, बघा। आता हे मी तुम्हाला सरळ करून दाखवते। आता सरळ केल्यावर हे आपलं छोटीशी पर्स रेडी झाली आहे। ह्याच्यामध्ये आपण कोणतेही कार्ड ठेवू शकता, आधार कार्ड, पॅन कार्ड, आपल्या मोठ्या पर्समध्ये, चेन पण फिनिशिंगमध्ये। अशी छोटीशी आपली पर्स कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ